शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना नुकताच जाहीर झालेला पद्मविभूषण पुरस्कार रद्द करावा या मागणीसाठी भीम आर्मीकडून आज तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. नुकतेच केंद्र सरकारने सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान जाहीर केले, ह्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला. भीम आर्मीकडून मात्र सरकारच्या ह्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. वास्तविक बाबा पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामकारक लेखन करून बहुजन समाजाला चुकीचा इतिहास सांगितला, तसेच इतिहासाचे विकृतीकरण करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भीम आर्मीकडून करण्यात आलाय. त्यामुळे सदरचा जाहीर केलेला पद्मभूषण पुरस्कार त्वरित रद्द करावा अशी मागणी भीम आर्मी जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांच्याकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आत्ताच जे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले त्याच्यामध्ये बमो पुरंदरे म्हणजे अर्थात बाबा पुरंदरे यांना जो पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला याला आमचा आक्षेप आहे. मुळामध्ये बाबा पुरंदरेंनी आजपर्यंत जो छत्रपतींचा इतिहास सांगितला आहे हा बहुजनांमध्ये वाद निर्माण करणारा, तेढ निर्माण करणारा आणि मुस्लिम विरोधी अशा पद्धतीचा इतिहास सांगितलेला आहे. तो इतिहास हा जो इतिहासामध्ये छत्रपतींची आणि मा जिजाऊंची वेळोवेळी बदनामी करणारा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यामुळं बहुजन समाजामध्ये अत्यंत दिशाभूलीचं वातावरण आजपर्यंत निर्माण झालेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊची बदनामी करणाऱ्याला आणि बहुजन समाजाची फसवणूक करून त्यांच्या समाजामध्ये जातीजाती तेढ निर्माण करणारा इतिहास लेखन करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊ नये अशी आमची मागणी आहे आणि याच्यासाठी आम्ही ही निदर्शनं केलेली आहेत.